संजय राउतांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता। बेहिशेबी रक्कम चित्रपट आणि मद्य कंपनीमध्ये गुंतवल्याची स्वप्ना पाटकर यांनी दिली ईडीला माहिती। दसरा मेळाव्याबाबत शिवसेनेचं नवं पोस्टर, हिंदुत्वाची वज्रमूठ आता ताकद दाखवणारच, गद्दारांना क्षमा नाहीच असा पोस्टरवर उल्लेख, तर पोस्टरवर तेजस ठाकरेंचाही फोटो असल्यानं चर्चांना उधाण। शिवसेनेच्या मुंबईतल्या गटप्रमुखांचा आज गोरेगावमध्ये मेळावा, उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष। शिवसेना म्हणजे शरद पवारांच्या पिंजऱ्यातील मांजर, शिवसेना संपवण्याचं काम राष्ट्रवादीचं, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंची बोचरी टीका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर, एकनाथ शिंदेंचं दिल्लीमध्ये राजकीय वजन किती, जयंत पाटलांचा सवाल, तर मुख्यमंत्र्यांच्या राजकीय वजनाची चिंता करू नका, बावनकुळेंचा टोला। गुजरात निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली, मुंबईतील महत्त्वाच्या भाजप नेत्यांवर सूरतची जबाबदारी सोपवल्याची माहिती। शिवसेनेचं शिष्टमंडळ राज्यपालांची आज घेणार भेट, अतिवृष्टीनं झालेल्या मुद्द्यावर करणार राज्यपालांशी चर्चा, राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याबाबत देणार निवेदन। नागपूरच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील कालबाह्य चिमणी जमीनदोस्त, पोकलेंच्या सहाय्यानं पाडली चिमणी। आणि कोल्हापुरातील अंबाबाई देवीचं दर्शन आज राहणार बंद, नवरात्रीच्या निमित्तानं गाभारा आणि दागिने स्वच्छतेसाठी दर्शन बंद ठेवलं जाणार।